गोविंद शिल्प घेऊन येत आहे 180 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सेफ फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड, मग विचार काय करताय, गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, नाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता मंगळवेढा येथे येणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ दुपारी 1 वाजता मंगळवेढा शहरातील शिवप्रेमी चौक येथील आठवडा बाजार येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 6 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथे येत असून राज ठाकरे यांच्या सभेची जनतेत चर्चा सुरू झाली आहे। या सभेला हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित राहतील अशी शक्यता आणि अशी चर्चा सुरू आहे। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा 6 नोव्हेंबरला बुधवारी दुपारी 1 वाजता मंगळवाडा येथील शिवप्रेमी चौक आठवडा बाजार येथे होणार आहे। तरी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनींनी दुपारी 1 वाजता सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावे। येत्या बुधवारी दुपारी 1 वाजता मंगळवाड्याचे आठवडा बाजार मैदानावर या सभेचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्वांनी दुपारी 1 वाजता या सभेस उपस्थित राहावे ही नम्र विनंती।